क्या बात है या 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 आता आपण इथे बीच वर आलेलो आहोत हा काय मग सगळे मजा करणार ना हा मस्त मजा करा एन्जॉय करा आणि सगळ्यात महत्वाचं काय हे आधी ऐका फार आत समुद्रात जाऊ नका स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पार्टनरची सुद्धा काळजी घ्या आणि तुम्हाला वाटेल ते लागलं की कोणाकडे जायचं अहो त्यांना काय विचारताय माझ्याकडे यायचं माझी जबाबदारी आहे ती हा चला निघा मजा करा चला 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 लवकर या चल 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 बाबू किती सुंदर बीच आहे ना खूप छान आहे अहो चला ना तू काय लहान आहेस का पाण्यात खेळायला अहो असं काय करताय चला आपल्या पार्टनरच्या आनंदात सहभागी व्हा मग बघू आयुष्य किती सुंदर असतं ते मी पडेल ना नाही पडणार माझ्यासारखा भक्कम आधार सागरी किनारा ओला सुगंधवारा हा सागरी किनारा ओला सुगंधवारा ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा आपण पण पाण्यात जाऊया का अरे वा काय करताय रे तुम्ही बंगला बनवते मी पण मदत करू हो मस्त झालं ना वाळूचा बंगला या बंगला नाव का द्यायचं आताच तुमचं लग्न झालंय ना या घराला तुमचं नाव दिव्या तुझ्या बाजूला जो दादा बसला होता त्याचं नाव काय राया तुझं नाव काय कृष्णा मी लगेच लिहिते अरे
आपण पाण्यात येऊ. नाही माझा मूड नाही. चल ना, खूप मजा येते. नाही म्हणलं ना. बघ ती दीदी किती छान आहे आणि तू किती खडूस आहे. तुम्हाला भूक लागले का हो? नाही. समजा मी तुम्हाला आता इथे जेवण आणून दिलं तर जेवण नाही जेवणार का? का कस काय विचारताय? भूकच लागली नाही तर कोण कशाला जेवल? बरोबर आहे. लग्नाचं ही असंच असतं. समजा आपण जर आपल्या पार्टनरवर प्रेम करणार नसू, त्याची साथ करणार नसू तर लग्न करू नये ना. कारण काय आहे, त्यामुळे आपण आपल्या सोबत समोरच्याही माणसाचं आयुष्य वाया घालवतो. पण माझं लग्न तर बघा ना, बघा ना, आता त्या मुलीला समुद्राच्या पाण्यात खेळायचा आनंद घ्यायचा आहे, पण तिचा नवरा तिला तिच्या मनासारखं जगूच देत नाहीये. तुम्हाला काय वाटत? कशाबद्दल? हेच की आपलं आपल्या पार्टनर वर जर प्रेम नसेल तर लग्न करावं का? नाही करू. अहो बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे ना? अहो मग तुम्ही एकटेच इथं काय करताय? कुठे आहे तुमची बायको? अहो ती काय तिकडे खेळते. नारळ पाणी घ्यायला आलो होतो तिच्यासाठी. हा तिच्यासाठी घेतलंय. हा आलो. द्या द्या. गुड. असेच बायकोवर प्रेम करत राहा. ऑल द बेस्ट. आता आमची ही कुठे हरवली? आओ आओ. तुझ्यासाठी नारळ पाणी आणले. खरंच माझ्यासाठी आणलंय? हा. काय मग फिरलात की नाही बीच? हा पण खरं सांगू का, समुद्रावर खरी मजा ही बोटिंग केल्याशिवाय येतच नाही. काय म्हणता आजोबा? हो बरोबर. हा काय सुवास जायचं का बोटिंगला? हो ना. आहो चला ना. चला जवान. मग वाट कोणाची बघताय? जा की जा 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 जा. ए घरे अन्नात राया, मला पण बोटिंग करायची आहे. कर की मग. मला कशाला विचारते? अरे तू पण चल ना सोबत. मला नाही करायचं बोटिंग बिटिंग काय. थांब. तुला साडी घालून बसता येणार आहे का? मी ट्राय करते. नाही नाही नको नको. उद्या ड्रेस घालून आल्यावर ते बघूया. चल जाऊ ना. बाबू मी पण साडी नेसली आहे.
जाऊ का? मी आहे ना, चल। ओ मॅडम, चला बोटीत बसूया। नाही नको ना। अहो सारखं नको ना काय, आता मजा करायची नाही तर कवा करायची? माझे माहेरला जाते हो नाकवा, माझ्या गोव्याला कोकण दाखवा। चला चला, गाणं गायला काय हरकत नाही, काय हरकत नाही, जा पुढं। अहो आजोबा काय घाबरताय, जा की है। नाही मी काय समुद्राला घाबरत नाही काय, मी फक्त बोटीला घाबरतो, त्यामुळे तेव्हापासून मी फक्त बायकोचं बोट धरून फिरतो। चला चला जा की साई साई, कोणाची वाट बघताय, जा जा जा। मला जागा आहे करे, थांब दुसऱ्या बोटी, थांब ना। ओ राया चल ना। अगं नको म्हणलं ना, असं बी तुला साडीत त्या बोटीत चढता येणार नाही। मी आले। हो सर, मॅडम काय मस्त जोडी दिसते तुमची, एक फोटो काढता का? नाही नाही, काय गरज नाही, आमच्याकडे मोबाईल आहे, फोटो काढू वाटलं की त्यात काढेन आम्ही फोटो। मोबाईलमधला काढलेला फोटो आणि प्रिंट केलेला फोटो यात काही फरक आहे की नाही? इथं आलेलं कुठलंच कपल असं फोटो न काढता जात नाही। चला राहा उभे, मी फोटो काढतो। अरे काय गरज नाही,
चल और आओ उबे मी काढतो फोटो. अहो एवढी सुंदर बायको आहे तुमची, मग काय होत तिच्यासोबत फोटो काढला तर? तिची इच्छा आहे ना, मग काढा की एक फोटो. अहो ती कुठं म्हणली काय तो फोटो काढायचा म्हणून? तिने म्हणायला कशाला पाहिजे? अहो नवरा बायकोनी एकमेकांच्या मनात ओळखलं पाहिजे. तिचा काढा फोटो बरं जाऊन, तिची इच्छा आहे ना. साठ टाका आठ टाका क्या फोटो बघा किती छान आले फोटो. फारच भारी आहे. तो किती झाले? 200 रुपये झाले. थँक्यू थँक्यू. अगं पोरी थँक्यू मला कशाला? तुझ्या नवऱ्याला म्हणणं, त्याने तुझ्यासोबत फोटो काढलेत ना. आणि काय ग, तुझा नवरा म्हणत होता ते काय खोटं नाहीये? तू बोललीस नाही तुझ्या मनातलं, त्याला कसं कळणार? दरवेळेस सगळंच नवऱ्याला कळल ह्या आशेवर राहायचं नसतं. आपल्या मनात आलं की नवऱ्याला सांगून टाकायचं, म्हणजे त्याला पण आपलं मन जपता येतं. काय कळलं का? होय. जा तर सगळा दिवस त्याच्याबरोबर छान आनंदात घालव. अगं ये, अगं कुठं हरवली होतीस तू? शोधून शोधून दमलो मी. चल चल लवकर चल. आले की मग. हा चल चल. राया राया राया, अरे राया ऐक ना. मला वाटत नाही की यांचा नवरा यांच्यावर प्रेम करत असेल. एवढं कशाचा राग आलाय तुला? अरे सगळी माणसं माझ्या तोंडाकडे बघत होती. काय वाटलं असेल रे त्या जोडप्यांना? त्याचा विचार तू अगोदर करायला पाहिजे होतास. मी काय केलं? काय केलं? तुला फोटो काढायची लई हौस होती ना. काय सिद्ध काय करायचं आहे तुला फोटो काढून? मला काय बी सिद्ध करायचं नव्हतं. तिथं फोटोवाला होता आणि मला वाटलं फोटो काढावा म्हणून मी फोटो काढला. तुला नव्हता काढायचं तर नव्हतं उभं राहायचं ना. कमी जबरदस्ती केली होती तुला उभं राहा म्हणून. हो सगळ्यांसमोर जाऊन फोटो काढायला उभी राहिली. मग कोणाला बी वाटणार बायकोला फोटो काढायच्यात? नवऱ्याला तर कसली हौसच नाही. चांगलंय त्या आजी बी तुझ्यामुळे मला बोलल्या. कारण त्यांना दिसत होत तुला दुसऱ्याच्या मनाची काळजी नाहीये. आणि तुला लय आहे ना. तुला म्हणलं होतं बोटिंगला जाऊ नको. ऐकलंस का तू माझं? नाही. तुला कोणाचं ऐकायचंच नसतं, सगळं स्वतःच खरं करायचं असतं. होय ना? मला माहित आहे मी तुला बायको म्हणून स्वीकारावं म्हणून ही सगळं चाललंय तुझं. पण ही या जन्मात तरी शक्य नाही. नाही रे राया, त्यासाठी नाही करत. कधीतरी माझं मन समजून घ्यायचा प्रयत्न कर. की मला वाटतं माणसानं प्रत्येक क्षण जगावा त्यासाठी प्रयत्न करत होते मी. पण नाही, तुला माझं मन कधीच कळणार नाही. कधीच नाही.